नमस्कार. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये आपण आता बऱ्याचसा पोर्शन कव्हर केलेला आहे, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आपण जे काही ॲग्रिकल्चरल इम्प्लिमेंट्स वापरतो ते मोस्टली जवळपास ट्रॅक्टर ड्रॉन इम्प्लिमेंट्स असतात, ठीक आहे. मग आता ट्रॅक्टर ड्रॉन इम्प्लिमेंट्स ट्रॅक्टर ड्रॉन आहेत ते, आणि म्हणजे आपण शेतामध्ये ट्रॅक्टरचा बराचसा वापर करतो. सर्वांनी बघितलेलं ट्रॅक्टर फार्ममध्ये कसं ऑपरेट होते, ठीक आहे. मग आता परीक्षेच्या अनुषंगाने ट्रॅक्टरचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं अभिप्रेत होतं, ठीक आहे. ट्रॅक्टर काय आहे, नेमकं कोणतं मशीन आहे, त्याची हिस्ट्री काय वगैरे, त्याचे जे वेगवेगळे टाईप्स आहे याच्यावर प्रश्न विचारला जातात, ठीक आहे. तर आज आपण ट्रॅक्टरचा अभ्यास करणार आहोत थोडक्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण ट्रॅक्टरची म्हणजे त्याचं इंट्रोडक्शन त्याची हिस्ट्री आणि त्याचं क्लासिफिकेशन, ठीक आहे. या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत, ठीक आहे. ट्रॅक्टर बघा, ट्रॅक्टर काय, मग डेफिनेशन. ट्रॅक्टर इज अ सेल्फ प्रोपेल्ड मशीन. ट्रॅक्टर इज अ सेल्फ प्रोपेल्ड मशीन यूज्ड फॉर आयदर पुलिंग पुशिंग और स्टेशनरी वर्क, ठीक है. काय सांगते ट्रॅक्टरची डेफिनेशन. ट्रॅक्टर इज अ सेल्फ प्रोपेल्ड मशीन, ठीक आहे. सेल्फ प्रोपेल्ड मशीन म्हणजे काय, तर तिला स्वतःचं इंजिन आहे, स्वतःचे इंजिनने ती तिची पॉवर जनरेट करते, असं मशीन म्हणजे सेल्फ प्रोपेल्ड मशीन. द मशीन विच इज हॅविंग इट्स ओन इंजिन, ठीक आहे. सो सेल्फ प्रोपेल्ड मशीन यूज फॉर आयदर पुलिंग, ओढण्यासाठी, त्याच्यानंतर पुशिंग, लोटण्यासाठी, आणि स्टेशनरी वर्क, ठीक आहे. स्टेशनरी वर्क म्हणण्यात झाल्यास आता थ्रेशर, ठीक आहे. थ्रेशरला आपण ट्रॅक्टरच्या पिटोला आपण तो पिटो शॉफ्ट अटॅच करून थ्रेशर ऑपरेट करतो, ठीक आहे. जे म्हणजे स्टेशनरी वर्क झालं, ठीक आहे. तर अशा म्हणजे पुलिंग वर्कसाठी, पुशिंग वर्कसाठी आणि स्टेशनरी वर्कसाठी ॲग्रिकल्चरशी रिलेटेड जो काही सेल्फ प्रोपेल्ड मशीन वापरला जातो त्याला आपण म्हणतो ट्रॅक्टर. मग आता हा ट्रॅक्टर जो वर्ड आहे ना ट्रॅक्टर, इट इज डिराइव्ह फ्रॉम टू वर्ड्स, दॅट इज ट्रॅक्शन अँड मोटर, ठीक आहे. ट्रॅक्शन आणि मोटर ह्या दोन शब्दांपासून हा ट्रॅक्टर हा शब्द डिराइव्ह झालेला आहे. ट्रॅक्शन म्हणजे काय, तर खेचण्याची शक्ती असलेला मोटर, दॅट इज ट्रॅक्टर, ओके. सो ट्रॅक्टर्स आर ऑफनली कॉल्ड ॲज फार्मर्स मुव्हेबल पॉवर हाऊस. काय म्हणतात त्याला, फार्मर्स मुव्हेबल पॉवर हाऊस. बघा ट्रॅक्टरला काय म्हटलं जाते, फार्मर्स मुव्हेबल पॉवर हाऊस. कारण काय, तर फार्म ऑपरेशन्स कॅरी आउट करताना पॉवरची गरज लागते, ठीक आहे. मग पॉवर, आपण ट्रॅक्टरची सुद्धा आपण पॉवर यूज करतो फार्म ऑपरेशन्स कॅरी आउट करताना, आणि हे जे ट्रॅक्टर आहे व्हील्सच्या सहाय्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जाते. सो दॅट इज फार्मर्स मुव्हेबल पॉवर हाऊस, ओके. ट्रॅक्टर इज कन्सिडर्ड ॲज फार्मर्स मुव्हेबल पॉवर हाऊस, ओके. हे आपण ट्रॅक्टरचं थोडं आता इंट्रोडक्शन बघितलं आहे. आता आपण ट्रॅक्टरची थोडक्यात हिस्ट्री बघणार आहोत, ओके. ट्रॅक्टरची उत्क्रांती कशी झाली, ठीक आहे. हिस्ट्री ऑफ अ ट्रॅक्टर, ठीक आहे. हिस्ट्री ऑफ ट्रॅक्टर. ट्रॅक्टरची नेमकी उत्क्रांती कशी झाली, ट्रॅक्टर कसं डेव्हलप झालं, इंट्रोड्यूस कसं झालं, ठीक आहे. फार्म ऑपरेशनसाठी त्याचा वापर पहिल्यांदा कसा करण्यात आला, याचं थोडक्यात आपण जे काही मेन पॉईंट्स आहे, ठीक आहे, ट्रॅक्टरच्या हिस्ट्रीच्या बाबतीत, म्हणजे आतापर्यंत याच्यावर क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत ते आपण त्याची हिस्ट्री आपण थोडक्यात बघणार आहोत. तर बघा, पहिले 1890, ठीक आहे, 1890 वर्ड ट्रॅक्टर वॉज अपिअर्ड अँड ट्रॅक्टर इंजिन वॉज इन्व्हेंटेड, ठीक आहे. 1890 सर्वात पहिले ट्रॅक्टर हा वर्ड जो आहे तो उदयास आला, ओके. ट्रॅक्टर वर्ड, ट्रॅक्टर हा शब्द सर्वात पहिले 1890 उदयास आला, कधी, 1890. आणि ट्रॅक्टर इंजिनचा शोध लागला, काय, ट्रॅक्टर इंजिनचा शोध लागला, ओके. इन्व्हेन्शन ऑफ ट्रॅक्टर इंजिन, कधी, 1890. मग आता ट्रॅक्टर इंजिन जे आहे ते कोणी शोधून काढलं, तर जॉर्ज एच हॅरिस या सायंटिस्टने, जॉर्ज एच हॅरिस या सायंटिस्टने ट्रॅक्टर इंजिनचा शोध लावला, ठीक आहे. आणि ट्रॅक्टर हा वर्ड नावारूपास आला, कधी, तर इसवी सन 1890. हा पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे हिस्टॉरिकल इव्हेंट आहे, 1906, ठीक आहे. 1906 गॅसोलिन ट्रॅक्टर वॉज इन्व्हेंटेड, काय, गॅसोलिन ट्रॅक्टर, गॅसोलिन
ट्रैक्टर वॉज इन्व्हेंटेड. गॅसोलिन या इंधनावर चालणारा ट्रॅक्टर सर्वप्रथम इन्व्हेंट करण्यात आला कधी 1906 ला. ठीक आहे, कोणी इन्व्हेंट केला तर चार्ल्स डब्ल्यू वार्ट. सायंटिस्टचे नाव काय? चार्ल्स डब्ल्यू वार्ट. चार्ल्स डब्ल्यू वार्ट अँड एच पार. ठीक आहे, सायंटिस्टचे नावसुद्धा लक्षात घ्यायचे, महत्त्वाचे. बघा 1906 ला गॅसोलिन ट्रॅक्टरचा शोध लावण्यात आला. कोण होते सायंटिस्ट? चार्ल्स डब्ल्यू वार्ट आणि एच पार. ठीक आहे, लक्षात घ्या. ओके, हा एक महत्त्वाचा पॉईंट होता. त्याच्यानंतर तिसरी हिस्टॉरिकल मुवमेंट 1911 ला. 1911 ला काय आलं? फर्स्ट ट्रॅक्टर डेमॉन्स्ट्रेशन वॉज टेकन. ठीक आहे, फर्स्ट ट्रॅक्टर डेमॉन्स्ट्रेशन वॉज कॅरीड आउट. कधी? 1911 ला सर्वात प्रथम ट्रॅक्टरचं डेमॉन्स्ट्रेशन करण्यात आलं. कुठे? ओमाहा नेब्रास्का. कुठे? ओमाहा नेब्रास्का, हा जो एरिया आहे इथे. बघा, आपण बऱ्याच वेळा कृषी प्रदर्शनीला जात असतो, त्याचं कृषी प्रदर्शनाला जे काही वेगवेगळे जे आता जे नवीन जे ॲडव्हान्स ट्रॅक्टर्स आहेत त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दिले जाते, ते वर्क कसा करतो वगैरे, तर त्याच पद्धतीचं जगामध्ये सर्वात प्रथम ट्रॅक्टरचं डेमॉन्स्ट्रेशन कधी देण्यात आलं होतं? 1911 ला. ठीक आहे, कुठे? ओमाहा नेब्रास्का या प्लेसमध्ये. कुठे? ओमाहा. ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 1920 ते 1924 मध्ये काय घडलं? 1920 ते 1924 ह्या जवळपास 4 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये काय झालं? 1920 ते 1924 ऑल पर्पज ट्रॅक्टर वॉज इन्व्हेंटेड. काय? ऑल पर्पज ट्रॅक्टर वॉज इन्व्हेंटेड. ठीक आहे, कधी? 1920 ते 1924 ह्या जवळपास 4 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये. ठीक आहे, मग आता ऑल पर्पज ट्रॅक्टर म्हणजे काय? तर पूर्वीचे जे काही ट्रॅक्टर्स होते, जे म्हणजे पूर्णतः मॉडिफाईड न झालेले, तर पर्टिक्युलर एखाद्या स्पेसिफिक फंक्शनसाठी जे काही ट्रॅक्टर डेव्हलप झाले होते. सपोज एखादा ट्रॅक्टर असेल तो फक्त प्लॉईंगच करेल. ठीक आहे, एखादा ट्रॅक्टर असेल जो फक्त हॅरोइंगच करेल किंवा अदर दुसरं कोणतंतरी ऑपरेशन करेल. ठीक आहे, अशा प्रकारचे ट्रॅक्टर होते. पण 1920 ते 1924 या कालखंडामध्ये काय आलं? तर ऑल पर्पज ट्रॅक्टर. ठीक आहे, सर्व काम एकत्रित एकच ट्रॅक्टर करू शकतो असे जे काही ट्रॅक्टर्स आहे ते इन्व्हेंट झाले कधी? 1920 ते 1924 या कालावधीमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर 1936 ते 1937 ह्या वर्षात काय झालं? 1936 ते 1937 याच्यामध्ये डिझेल इंजिन वॉज यूज्ड इन अ ट्रॅक्टर अँड न्यूमॅटिक व्हील्स वेअर इंट्रोड्यूस इन अ ट्रॅक्टर. ठीक आहे, आता डिझेल इंजिन वॉज इंट्रोड्यूस इन अ ट्रॅक्टर. अँड न्यूमॅटिक व्हील्स वेअर डेव्हलप. ठीक आहे, 1936 ते 1937 ला काय झालं? ट्रॅक्टरला आहे ना डिझेल इंजिन अटॅच करण्यात आलं. ठीक आहे, डिझेल इंजिन ट्रॅक्टरमध्ये डिझेल इंजिन इंट्रोड्यूस करण्यात आलं कधी? 1936 ला. आणि न्यूमॅटिक व्हील्स त्याला अटॅच करण्यात आले. न्यूमॅटिक व्हील्स म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये हवा भरली जाते असे ट्रॅक्टरचे व्हील्स, हवेच्या सहाय्याने जे काही टायर्स जे असतात ते चालतात, ते दे आर दी न्यूमॅटिक व्हील्स. ठीक आहे, तर असे न्यूमॅटिक व्हील्स 1936 ते 1937 ला ट्रॅक्टरला अटॅच करण्यात आले. ठीक आहे, त्याच्यानंतर 1960 ते 1961 या वर्षी काय झालं? ह्या पण मेन पॉईंट्स बघत आहेत फक्त हिस्ट्रीचे. ठीक आहे, ट्रॅक्टरमध्ये हळूहळू डेव्हलपमेंट कशी झाली परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे. 1960 ते 1961 ठीक आहे, द फर्स्ट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ट्रॅक्टर इन इंडिया. ठीक आहे, फर्स्ट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ट्रॅक्टर इन इंडिया. भारतामध्ये ट्रॅक्टरचं उत्पादन घ्यायला सर्वप्रथम सुरुवात कधी झाली? 1960 ते 1961. ठीक आहे, ट्रॅक्टर बिल्डअप करण्याचं काम, ट्रॅक्टर डेव्हलप करण्याचं काम भारतामध्ये सर्वात पहिले 1960 ते 1961 या कालावधीमध्ये सुरू झालं. ठीक आहे, तर कोणत्या कंपनीने चालू केलं? तर कोणती? आयशर गुड अर्थ ही कंपनी म्हणा किंवा व्यक्ती म्हणा, ह्या व्यक्तीने भारतामध्ये ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी कंपनी टाकली किंवा कंपनी चालू केली कधी? 1960 ते 1961 ला. कोण? आयशर गुड अर्थ. कुठे होती कंपनी? फरीदाबाद हरियाणा. कुठे? फरीदाबाद हरियाणा. फरीदाबादला सर्वप्रथम ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चर करणे चालू झाले बाय द
बाय द पर्सन आयसर गुडर, ठीक आहे, 1960 ते 1961 ला, ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट जो हिस्टॉरिकल इव्हेंट आहे 1915 ते 1919 ला, ठीक आहे, 1915 ते 1919 या कालावधीमध्ये काय झालं. 1915 ते 1919 ला काय झालं, तर ट्रॅक्टरमध्ये पॉवर टेकअप शाफ्ट इंट्रोड्यूस करण्यात आला. काय? पॉवर टेकअप शाफ्ट, ठीक आहे. पॉवर टेकअप शाफ्ट जो आहे तो ट्रॅक्टरमध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला, ठीक आहे. कधी? 1915 ते 1919 या कालावधीमध्ये. पॉवर टेकअप शॉट काय, पीटीओ काय आपण बघितलेलं आहे, ठीक आहे. तर तो 1915 ते 1919 या कालावधीमध्ये ट्रॅक्टरमध्ये तो इंट्रोड्यूस करण्यात आला. तर हे जे काही महत्त्वाचे हिस्टॉरिकल इव्हेंट्स आहे ट्रॅक्टरचे, ज्याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ते आपण बघू शकता, ठीक आहे. आणि हे पॉईंट सर्व नोट डाऊन केले असतील तुम्ही अशी मी आशा करतो, किंवा हे करंटली लेक्चर चालू असताना असे पॉईंट्स नोट डाऊन करून घ्यायचे, ठीक आहे. हे झालं आपण बघितलं आता हिस्ट्रीच्या बाबतीत, ठीक आहे. वेगवेगळे हिस्टॉरिकल इव्हेंट्स जे आहे ट्रॅक्टरचे ते बघितले, याच्यासुद्धा एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, आता आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ ट्रॅक्टर. काय? क्लासिफिकेशन, ट्रॅक्टरचं क्लासिफिकेशन, ट्रॅक्टरचं वर्गीकरण, ट्रॅक्टरचं वर्गीकरण, ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारामध्ये ट्रॅक्टरचं क्लासिफिकेशन करले जाते. 3 ते 4 बेसिसवर ट्रॅक्टरचं आपण क्लासिफिकेशन करतो. तर ते 3-4 बेसिस जे आहे ते आपण आज बघणार आहोत, ठीक आहे. पहिला टाईप आहे ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन. टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन, ठीक आहे. ते ट्रॅक्टर डेव्हलप कसा केलं गेलं किंवा ते ट्रॅक्टर कन्स्ट्रक्ट कसं केलं गेलं त्यानुसार ट्रॅक्टरचं क्लासिफिकेशन, ठीक आहे. पहिला टाईप, तर याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. कोणते कोणते? रायडिंग टाईप, ठीक आहे. रायडिंग टाईप आहे. त्याच्यानंतर दुसरं कोणतं आहे? वॉकिंग टाईप. आणि तिसरं क्रॉलिंग टाईप. बघा, ऑन द बेसिस ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रॅक्टर, ट्रॅक्टर इज डिवायडेड इंटू 3 वेज, ठीक आहे. रायडिंग टाईप, वॉकिंग टाईप आणि क्रॉलिंग टाईप. रायडिंग टाईप धावणार म्हणजे काय? तर याच्यामध्ये व्हील्स असतील, ठीक आहे. न्यूमॅटिक व्हील्स किंवा व्हील्स म्हणा, व्हील्स असतील, व्हील्स, ठीक आहे. सर्क्युलर व्हील्स असतील, ठीक आहे. तर हे जे प्रकारचे जे ट्रॅक्टर आहे त्याला म्हणतो आपण रायडिंग टाईप, ठीक आहे. मग आता हे जे काय ऑल पर्पज ट्रॅक्टर इंडियामध्ये वापरलं जाते ते सर्व कोणत्या प्रकारचे? रायडिंग टाईप, ठीक आहे. आपण जे काय आपल्या अवतीभोवती जे काय ट्रॅक्टर बघतो ते सर्व कोणते? तर ते आहे रायडिंग टाईप, त्याला चाकं असतात, ठीक आहे. दुसरा कोणता आहे? वॉकिंग टाईप, ठीक आहे. वॉकिंग टाईप ट्रॅक्टर, बघा याचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे? रोटरी टिलर, ठीक आहे. रोटरी टिलर सर्वांनी बघितलं असेल, नसेल बघितलं तर एकदा इमेज सर्च करून बघा. असं एक त्याला, ते सुद्धा सेल्फ प्रोपेल असते, फक्त त्याला एक असं हँडल असते आणि ते मॅन्युअली ऑपरेट केलं जाते, ठीक आहे. आणि वॉकिंग, आता मग जो माणूस असतो ते ऑपरेट करताना धावत तर नाही, तर वॉकिंग करत तो एरिया कव्हर करतो, म्हणून त्याला काय म्हणतात? वॉकिंग टाईप ट्रॅक्टर. कोणता? रोटरी टिलर, ठीक आहे. आता तिसरा प्रकार आहे क्रॉलिंग टाईप ट्रॅक्टर. कोणता? क्रॉलिंग टाईप ट्रॅक्टर. क्रॉलिंग टाईप ट्रॅक्टरचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे अर्थ मूवर्स, ठीक आहे. अर्थ मूवर्स. आता अर्थ मूवर्स म्हणजे काय? तर आपले हे JCB वगैरे जे असतात ना, ते त्याला अशी चेन असते, ठीक आहे. अशी चेन असते आणि मग ती चेन जी अशी सर्क्युलर म्हणजे ते काय क्रॉल करतात, ठीक आहे. क्रॉलिंग करतात, ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? क्रॉलिंग टाईप ट्रॅक्टर. हे होतं क्लासिफिकेशन ऑफ ट्रॅक्टर ऑन द बेसिस ऑफ देअर कन्स्ट्रक्शन, ठीक आहे. आता आपण बघूया नेक्स्ट, म्हणजे नेक्स्ट क्लासिफिकेशन ट्रॅक्टरचं ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ ड्राईव्ह, ठीक आहे. ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ ड्राईव्ह, ठीक आहे. ते ड्राईव्ह कसं केल्या जाते, ठीक आहे. ड्राईव्ह कसं केल्या जाते याचे प्रकार आपण बघणार आहोत, ठीक आहे. तर याचे 2 प्रकार पडतात. कोणते? पहिले तर ट्रॅक ऑर क्रॉलर टाईप. आणि दुसरं कोणतं आहे? व्हील टाईप, ठीक आहे. तेच फक्त काय बेसिस काय झाला, ते ड्राईव्ह कसं केलं जाते यावरून क्लासिफिकेशन. एक तर त्याला ट्रॅक असतील किंवा त्याला क्रॉलर्स असतील, आणि एक दुसरा म्हणजे व्हील टाईप जे असतील. आता पहिले ट्रॅक किंवा क्रॉलर टाईप, याच्यामध्ये काय? तर ट्रॅक्स जे असतात ते फिट केलेले असतात. ट्रॅक आपण बघितले असतील, जे काय JCB असते, हां,
त्याला असे ट्रॅक किंवा जे क्रॉलर जे असतात ते असे त्याला फिट केलेले असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर स्टिअरिंग अपसेंट असते याच्यात. स्टिअरिंग इज अपसेंट. तुम्ही जे सी बी की खुदाई मागे खूप सारा मेम्स बनले होते याच्यावर, ठीक आहे. तर जे सी बी की खुदाई जर का तुम्ही व्यवस्थित बघितली असतील, कोणती क्रॉलर टाईप ट्रॅक्टरची बरं का, म्हणजे जे काय क्रॉलर जे असतात त्याची जी खुदाई आपण बघितली असेल त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये स्टेअरिंग नसते. काय असते, गिअर्स असतात. गिअर्स बस मागे पुढे करणारे ते गिअर्स आहे, त्याच्यावरून ते ऑपरेट होते. त्याच्यामुळे क्रॉलिंग टाईप किंवा ट्रॅक टाईप जे काय ट्रॅक्टर असते त्याच्यामध्ये स्टेअरिंग हे ऑप्शंट असते, ठीक आहे. त्याच्यानंतर टर्न करण्यासाठी ब्रेक सिस्टीम अवेलेबल असते. काय, टर्न करण्यासाठी ट्रॅक्टरला टर्न करण्यासाठी ब्रेक सिस्टीम अवेलेबल असते, ठीक आहे. ब्रेक सिस्टीम म्हणजे काय, तर सरळ सरळ अशी ब्रेक सिस्टीम असते. एक साईड पूर्णतः थांबवली जाते आणि दुसरी साईड कंटिन्यू चालते आणि ती टर्न करते ट्रॅक्टरला, ठीक आहे. सो दॅट इज दी ब्रेक सिस्टीम विच इज इम्पॉर्टंट फीचर ऑफ ट्रॅक ऑर क्रॉलर टाईप ट्रॅक्टर. त्याच्यानंतर याचा लो स्पीड असतो, खूप कमी स्पीड असतो. जे जे सी बी असतात, ठीक आहे, अर्थमोवर जे असतात ते आपण खूप स्पीडने काम करताना बघितले आहे का कधी, खूप स्लो स्पीडने चालतात ते, ठीक आहे. लो स्पीड हे होतं ट्रॅक किंवा क्रॉलर टाईप ट्रॅक्टर. काय स्पेसिफिकेशन बघा, तर याला ट्रॅक फिट असतात, स्टेअरिंग अपसेंट असतं, टर्न घेण्यासाठी ब्रेक सिस्टीम असते आणि कमी स्पीड म्हणजे लो स्पीड. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे व्हील टाईप, जे की मोस्टली ॲग्रिकल्चरल पर्पजसाठी वापरल्या जाणारे जे काही ट्रॅक्टर आहे, ठीक आहे. सो दे आर ऑफ व्हील टाईप, ठीक आहे. कॉमन प्रकारचे जे काही ट्रॅक्टर्स आहे ज्यांना व्हील्स असतात, सो दे आर ॲग्रिकल्चरल पर्पज ट्रॅक्टर्स. कोणते, व्हील टाईप, ठीक आहे. हे जे असतात दे कॅन रन फास्ट, ठीक आहे. त्याला व्हील्स असतात ना, न्यूमॅटिक व्हील्स असतात, त्याच्यामुळे ते फास्ट रन करू शकतात. आता हे जे व्हील टाईप जे ट्रॅक्टर्स आहे ना, याचं क्लासिफिकेशन केलं जाते ऑन द बेसिस ऑफ देअर हॉर्स पॉवर, ठीक आहे. ऑन द बेसिस ऑफ देअर हॉर्स पॉवर, त्या ट्रॅक्टरची किती हॉर्स पॉवर आहे त्यावरून या व्हील टाईप ट्रॅक्टरचं तीन प्रकारामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. कोणतं कोणतं, स्मॉल, मीडियम आणि लार्ज, ठीक आहे. स्मॉल ट्रॅक्टर, मीडियम ट्रॅक्टर, लार्ज ट्रॅक्टर. मग आता स्मॉल ट्रॅक्टर कशाला म्हणतं, स्मॉल ट्रॅक्टर कोणत्या व्हील टाईप ट्रॅक्टरला म्हणायचं, तर ज्याची हॉर्स पॉवर 15 ते 25 हॉर्स पॉवर या दरम्यान असते, ओके. 15 ते 25 हॉर्स पॉवरचे जे काही ट्रॅक्टर्स असतात त्याला आपण म्हणतो स्मॉल ट्रॅक्टर्स. त्याच्यानंतर 25 ते 45 हॉर्स पॉवरचे जे ट्रॅक्टर्स असतात त्याला आपण म्हणतो मीडियम ट्रॅक्टर्स, ठीक आहे. आणि जे 45 हॉर्स पॉवर्सपेक्षा जास्त हॉर्स पॉवर्सचे ट्रॅक्टर्स असतात त्याला आपण म्हणतो लार्ज ट्रॅक्टर. मग इंडियामध्ये कॉमनली यूज करणारे कोणते, तर हे मीडियम ट्रॅक्टर. भारतामध्ये जेवढी काही जेवढे पण काही ॲग्रिकल्चर ऑपरेशन परफॉर्म करणारे ट्रॅक्टर्स आहे ते कोणते, मीडियम टाईप ट्रॅक्टर. आणि आता हे लार्ज ट्रॅक्टर जे 45 हॉर्स पॉवर्सपेक्षा जास्त हॉर्स पॉवर असणारे ट्रॅक्टर जे काही लार्ज ट्रॅक्टर्स आहे ते फॉरेन कंट्रीजमध्ये वापरत, म्हणजे का, कारण की त्याचा पर कॅपिटल लँड एरिया जो तो खूप मोठा असतो, ह्यूज हेक्टर्स ऑफ लँड असते, ठीक आहे. मग ते कल्टिवेट करण्यासाठी जास्त हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर लागेल ना. किंवा मग पंजाब साईडला काही ठिकाणी लार्ज एकर्स ऑफ लँड आहे, ठीक आहे, व्हीट कल्टिवेशन वगैरे करतात तिथे, तर तिथेसुद्धा लार्ज ट्रॅक्टरचा काही प्रमाणात वापर केला जातो. आता तेच ट्रॅक्टर आपल्या विदर्भ रिजनमध्ये कधी घेतलं, 45 हॉर्स पॉवरपेक्षा मोठा ट्रॅक्टर, जमिनीचा तुकडा काय 5-5-6 एकर तुकडे झालेला, ऑन एन ॲव्हरेज जास्तीत जास्त 50 एकर जरी जमीन असली, ठीक आहे, तर 50 एकर जमिनीसाठी 45 हॉर्स पॉवरपेक्षा जास्त असणारा ट्रॅक्टर घ्यायला कधी परवडेल का, कारण की त्याला फ्युएल तेवढं जास्त लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स खूप जास्त असेल, म्हणजे त्याचा बी सी रेशो जो आहे तो निगेटिव्ह जाईल ना. त्याच्यामुळे जेवढी गरज आहे तेवढ्याच हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर आपण वापरला पाहिजे. त्यावरून हे जे काही ॲग्रिकल्चरल पर्पज ट्रॅक्टर्स आहे याचं तीन प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे, म्हणजे किती हॉर्स पॉवर लागते त्यावरून स्मॉल, मीडियम, लार्ज. स्मॉल 15 ते 25 हॉर्स पॉवर, मीडियम 25 ते 45 हॉर्स पॉवर आणि लार्ज 45 हॉर्स पॉवरपेक्षा जास्त, ठीक आहे. आता इथे जे आहे ना, हे क्लासिफिकेशन जे आपण केलं आहे, ह्या क्लासिफिकेशन करताना आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती लक्षात घ्यायला पाहिजे. काय, तर कमांड एरिया. काय, कमांड एरिया, ठीक आहे, कमांड एरिया. आता कमांड एरिया म्हणजे काय, तर एखादं मशिनरी आहे, ठीक आहे, ते ऑपरेट किती एरियापर्यंत ते ऑपरेट करू शकते, किती एरियासाठी ते सुटेबल, म्हणजे एक मशिनरी किती एरिया कव्हर करू शकते तो एरिया झाला त्याचा कमांड एरिया, ठीक आहे. हे म्हणजे एक्झाम्पल जे आहे हे जे काय ते पेपरमध्ये विचारलं जाऊ शकते, म्हणून आपण घेतो कमांड एरिया. तर एक जर का पॉवर टिलर घेतला, ठीक आहे, पॉवर टिलरचा कमांड एरिया किती आहे, 5 हेक्टर. किती आहे, 5 हेक्टर.
म्हणजेच काय, तर एक पावर टिलर जो आहे तो 5 हेक्टर पर्यंत एरिया मधले जे काही फार्म ऑपरेशन्स आहे ते इजीली आणि सुटेबली परफॉर्म करू शकतो. 5 हेक्टर लँड जर का आपल्याकडे आहे, माझ्याकडे 5 हेक्टर एवढी लँड आहे, तर मला एक पावर टिलर घ्यायला परवडेल. ठीक आहे, एक पावर टिलर माझं 5 हेक्टरच्या शेतामधलं जे काही फार्म ऑपरेशन्स जे आहे ते परफॉर्म करू शकतो. हा झाला पावर टिलरचा कमांड एरिया, किती, 5 हेक्टर. ठीक आहे, त्याच्यानंतर जर का आपण बुलक पेअरचा विचार केला, बुलक पेअर एक बैल जोडी, एक बैल जोडी जी आहे तिचा जो कमांड एरिया तो किती असू शकतो, तर तो किती असतो, 2 हेक्टर. म्हणजे माझ्याकडे 2 हेक्टर एवढी जमीन आहे. ठीक आहे, 2 हेक्टर एवढी जमीन आहे किंवा म्हणा 5 एकर जवळजवळ एवढी माझ्याकडे जमीन आहे, तर मला एका बैलजोडी, एक बैलजोडी जी आहे ती सफिशियंट आहे. ठीक आहे, 2 हेक्टर एरियामध्ये जे काही फार्म ऑपरेशन्स मला करायचे आहेत त्याच्यासाठी एक बुलक पेअर मला सफिशियंट आहे. तो झाला बुलक पेअरचा कमांड एरिया, किती, 2 हेक्टर. त्याच्यानंतर ट्रॅक्टर. ठीक आहे, काय, ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचा कमांड एरिया किती आहे, 15 हेक्टर. ठीक आहे, आता 15 हेक्टर म्हणजे काय, जवळजवळ मला आता 15 हेक्टर एवढी माझ्याजवळ लँड आहे. आता 15 हेक्टर माझ्याजवळ जर का लँड आहे तर मी बुलक पेअरच्या साह्याने शेती करेन का, कारण की मला ते म्हणजे ते एफिशियंट राहणार नाही ना, कारण की 15 हेक्टरसाठी जवळजवळ 2 हेक्टरसाठी मला एक बुलक पेअर लागते, म्हणजे 2 बैलं लागतात, तर असे जवळजवळ मला 10 ते 12 बैलं लागतील ना. तर मग त्याच्याऐवजी काय, तर 15 हेक्टरसाठी मी एकच ट्रॅक्टर घेईल. ठीक आहे, म्हणजे एक जे ट्रॅक्टर आहे ते माझ्या 15 हेक्टर लँडमध्ये फार्म ऑपरेशन इझिली कॅरी आउट करू शकेल. ठीक आहे, तर हे होतं सगळं कमांड एरियाच्या बाबतीत लक्षात घ्यायचं. पावर टिलरचा कमांड एरिया 5 हेक्टर, बुलक पेअरचा कमांड एरिया 2 हेक्टर आणि ट्रॅक्टरचा कमांड एरिया किती आहे, 15 हेक्टर. ठीक आहे, ओके, वळूया आता आपल्या परत त्याच टॉपिककडे, क्लासिफिकेशन ऑफ ट्रॅक्टर. हे आपण टाईप ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ ड्राईव्ह बघितलंच. नेक्स्ट जो बेसिस आहे क्लासिफिकेशन ऑफ ट्रॅक्टर ऑन द बेसिस ऑफ देअर पर्पज, त्या ट्रॅक्टरचा पर्पज काय, ऑन द बेसिस ऑफ पर्पज ट्रॅक्टर्स आर क्लासिफाईड ॲज. ठीक आहे, पहिला टाईप कोणता आहे, युटिलिटी ट्रॅक्टर. काय, युटिलिटी ट्रॅक्टर. ठीक आहे, ऑन द बेसिस ऑफ पर्पज ट्रॅक्टर्स आर क्लासिफाईड ॲज. पहिला टाईप कोणता आहे, युटिलिटी ट्रॅक्टर. आता युटिलिटी ट्रॅक्टर म्हणजे काय, सपोज एक्झाम्पल घ्या प्लोईंग. ठीक आहे, पर्टिक्युलर प्लोईंगसाठी जर का आपण एखादा ट्रॅक्टर घेतलेला असेल म्हणजे काय, तर त्या ट्रॅक्टरची युटिलिटी काय, फक्त प्लोईंग. सो त्या ट्रॅक्टर्स आर क्लासिफाईड ॲज युटिलिटी ट्रॅक्टर. अशा प्रकारचे ट्रॅक्टर सहसा आपल्याला दिसणार नाही, फार दुर्मिळ, कारण की आता ट्रॅक्टर खूप डेव्हलप झाले, ऑल पर्पज ट्रॅक्टर डेव्हलप झालेले आहे, एक ट्रॅक्टर वेगवेगळे फंक्शन्स परफॉर्म करतो, त्याच्यामुळे हे जे युटिलिटी ट्रॅक्टर जे आहे ते सहसा आता कालबाह्य झाले. ठीक आहे, आता ते सहसा दिसत नाही. ओके, त्याच्यानंतर दुसरा प्रकार काय, ऑल पर्पज ट्रॅक्टर. काय, ऑल पर्पज ट्रॅक्टर. ऑल पर्पज ट्रॅक्टर आतापर्यंत आपण ते सांगत आलो आणि नावसुद्धा सांगते काय, तर सर्व प्रकारचे ॲग्रिकल्चरल ऑपरेशन्स परफॉर्म करणारा ट्रॅक्टर, दॅट इज ऑल पर्पज ट्रॅक्टर. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे ऑर्चर्ड टाईप ट्रॅक्टर. ठीक आहे, कोणता आहे, ऑर्चर्ड टाईप. ठीक आहे, ऑर्चर्ड टाईप म्हणजे काय, तर जे काय फळबाग आहे, फळबागा, ठीक आहे, तिथे यूज करू शकणारा जो काय ट्रॅक्टर आहे. ठीक आहे, सो दॅट इज ऑर्चर्ड टाईप ट्रॅक्टर. हा जो ऑर्चर्ड टाईप ट्रॅक्टर असतो ना, तो स्पेशली असा कन्स्ट्रक्ट केला जातो की जे काय फळबाग आहे त्याच्यामध्ये तो इझिली ऑपरेट होऊ शकेल. म्हणजे कसं, मग त्या जे फळबागांचे जे 2 रो आहे त्याच्यामध्ये तो इझिली ऑपरेट झाला पाहिजे. मग त्याच्यामधलं ते ग्राउंड डिस्टन्स, त्याच्यानंतर त्याचं व्हील ट्रॅक किंवा ट्रॅक लेंथ जी आहे ती कमी केली जाते, म्हणजे तू इझिली त्यातून गेला पाहिजे, झाडावर त्याची चाकं गेले नाही पाहिजे, अशा प्रकारे त्याला कन्स्ट्रक्ट केलं जातं, ते आपण बघूया समोर. सो दॅट इज दी ऑर्चर्ड टाईप ट्रॅक्टर. त्याच्यानंतर हा जो ट्रॅक्टर असतो ना, याचे स्पेसिफिकेशन्स काय, तर याची हाईट खूप जास्त असते. ठीक आहे, हाईट इज हाय. का, कारण की जे फळबागा असतात, जे फळांचे झाडं असतात ते खूप उंच असतात. मग आता हे उंच असतात, मग उंच असल्यामुळे आता फार्म ऑपरेशन सपोज घ्या, आपल्याला स्प्रेइंग परफॉर्म करायचं आहे. ठीक आहे, स्प्रेइंग करायचं आहे मग तो जो स्प्रे तो त्या झाडांवर पूर्णपणे गेला पाहिजे ना. मग अशावेळी काय, तर हायटेड ट्रॅक्टर्स वापरा, म्हणजे जेणेकरून तिथे तो स्प्रे पूर्णपणे युनिफॉर्म स्प्रेड होईल. त्याच्यामुळे ऑर्चर्ड टाईप ट्रॅक्टरचं स्पेसिफिकेशन काय, तर हाईट खूप हाय असते, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हाईट ऑफ द ट्रॅक्टर्स इज हाय इन केस ऑफ ऑर्चर्ड टाईप ट्रॅक्टर. त्याच्यानंतर एक गार्डन टाईप ट्रॅक्टर. ठीक आहे, गार्डन ट्रॅक्टर म्हणा किंवा गार्डन टाईप ट्रॅक्टर कशासाठी, तर आपलं जे किचन गार्डन किंवा होम गार्डन जे आहे, किचन गार्डन किंवा होम गार्डन जे आहे त्याच्यामध्ये जो काही ट्रॅक्टर वापरला जातो, सो दॅट इज दी गार्डन ट्रॅक्टर. म्हणजे थोडक्यात सरळ सरळ म्हणून घ्या की छोटं पावर टिलर ना,
गार्डन किंवा किचन गार्डन जे असतं आपलं, ठीक आहे, त्याच्यामध्ये एक एक परफॉर्म करतो, एक छोटंसं असं एक पॉवर टिलर असते खूप छोटं, तर सो दॅट इज दी गार्डन ट्रॅक्टर. 1 ते 10 हॉर्सपॉवरपर्यंत त्याची एनर्जी असते फक्त, ठीक आहे, 1 ते 10 हॉर्सपॉवर, तर छोटं एक इम्प्लिमेंट, सो दॅट इज दी गार्डन ट्रॅक्टर. त्याच्यानंतर कोणतं आहे, रोटरी टिलर. कोणतं आहे, रोटरी टिलर, ठीक आहे. रोटरी टिलर बघितलं आपण, हँड ऑपरेटेड इम्प्लिमेंट आहे रोटरी टिलर, ठीक आहे. वॉकिंग टाईप ट्रॅक्टरसुद्धा त्याचं क्लासिफिकेशन होते, ठीक आहे. यूज इन दी स्मॉल फील्ड्स अँड हिल्स, ठीक आहे, जे काय लहान लहान जे शेत आहे, ठीक आहे, जे काय लहान शेत आहे त्याच्यामध्ये पॉवर टिलरचा वापर केला जातो. किंवा हिल्स, ठीक आहे, टेकड्यांवरच्या ज्या जमीन आहे तिथे आता ट्रॅक्टर तर असा युनिफॉर्म म्हणजे ड्राईव्ह होऊ शकणार नाही ना, तर अशा वेळी जे काय रोटरी टिलर जे आहे ना त्याचा वापर तिथे हिलवर केला जातो, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे अर्थ मूविंग ट्रॅक्टर. कोणता, अर्थ मूविंग. आपण काय पर्पज ऑन द बेसिस ऑफ पर्पज ट्रॅक्टरचं क्लासिफिकेशन बघतोय. मग आता अर्थ मूविंग ट्रॅक्टर म्हणजे काय, तर जमीन खोदण्यासाठी, ठीक आहे, जमीन खोदण्यासाठी जे काय ट्रॅक्टर आपण वापरतो दॅट इज अर्थ मूविंग ट्रॅक्टर, दॅट इज JCB किंवा अर्थ मूवर्स. ओके, तर हे होतं क्लासिफिकेशन ऑफ ट्रॅक्टर्स ऑन द बेसिस ऑफ डिफरंट डिफरंट पर्पजेस. ओके, आता बघा ट्रॅक्टरचे आपण क्लासिफिकेशन बघितले, आता ट्रॅक्टरशी रिलेटेड काही टर्मिनॉलॉजीज आहे, ठीक आहे, त्याच्यावरसुद्धा क्वेश्चन पडतो. ट्रॅक्टरशी रिलेटेड काही टर्मिनॉलॉजीज, महत्त्वाचे टर्मिनॉलॉजीज आहे की ज्या आपल्याला म्हणजे ट्रॅक्टर घेताना त्या लक्षात आल्या पाहिजे, ठीक आहे. सोप्या आहे ते लक्षात घ्या, परीक्षेमध्ये याच्यावर क्वेश्चन विचारला जातात. पहिली टर्मिनॉलॉजी आहे व्हील बेस. काय, व्हील बेस. डेफिनेशन काय सांगते, हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन दी फ्रंट अँड रिअर व्हील. काय, हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन फ्रंट अँड रिअर व्हील, ठीक आहे. मागचं चाक आणि पुढचं चाक याच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो व्हील बेस, ठीक आहे. आलं लक्षात, व्हील बेस, ठीक आहे. ही पहिली डेफिनेशन, काय, हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन दी फ्रंट अँड रिअर व्हील, दॅट इज व्हील बेस. ओके, त्याच्यानंतर आहे ग्राउंड क्लिअरन्स. काय, ग्राउंड क्लिअरन्स, ग्राउंड क्लिअरन्स. बस नावावरून तुम्हाला थोडीफार आयडिया क्लिअर झाली असेल, आपण कारच्या बाबतीत पण म्हणतो ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे जास्त आहे, ठीक आहे. तर तोच प्रकार ग्राउंड क्लिअरन्स काय डेफिनेशन करता येईल, हाईट ऑफ, हाईट ऑफ लोएस्ट पॉइंट ऑफ ट्रॅक्टर, हाईट ऑफ लोएस्ट पॉइंट ऑफ ट्रॅक्टर फ्रॉम द ग्राउंड सरफेस, फ्रॉम द ग्राउंड सरफेस, ठीक आहे. पण याच्यामध्ये अजून थोडं काय ॲड केलं, द ट्रॅक्टर बीइंग लोडेड, द ट्रॅक्टर बीइंग लोडेड ॲट इट्स परमिसिबल लिमिट, ॲट इट्स परमिसिबल लिमिट. बघा ग्राउंड क्लिअरन्स काय डेफिनेशन, हाईट ऑफ अ लोएस्ट पॉईंट ऑफ अ ट्रॅक्टर फ्रॉम द ग्राउंड सरफेस, ठीक आहे. तो जो काय ट्रॅक्टर आहे त्याचा जो सगळ्यात खालचा जो पॉईंट आहे त्याचं आणि ग्राउंड, ठीक आहे, त्याचं आणि ग्राउंडमधलं जे काय डिस्टन्स आहे, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो ग्राउंड क्लिअरन्स. पण इथे समोर एक वाक्य काय ॲड केलं आहे, द ट्रॅक्टर बीइंग लोडेड ॲट इट्स परमिसिबल लिमिट, म्हणजे काय, तर बघा ट्रॅक्टरला ट्रॉली लावली वगैरे जे काय आणि आपण काही त्याच्यामध्ये सामान टाकलं, काही लोड टाकला, ठीक आहे, मग तो ट्रॅक्टरचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे थोडा कमी होईल ना, ठीक आहे, ट्रॅक्टर अजून ग्राउंडला दबेल, ठीक आहे. मग तो कन्सिडर करून जे काय डिस्टन्स असतं ट्रॅक्टरचं, ट्रॅक्टरचं लोएस्ट पॉईंटचं जमिनीपासून, त्याला आपण म्हणतो ग्राउंड क्लिअरन्स, ठीक आहे. आलं लक्षात, ओके. त्याच्यानंतर थर्ड टर्मिनॉलॉजी कोणती आहे, ट्रॅक, ठीक आहे. ट्रॅक, ट्रॅकची डेफिनेशन काय करता येईल, डिस्टन्स बिटवीन, डिस्टन्स बिटवीन टू व्हील्स, डिस्टन्स बिटवीन टू व्हील्स विच आर माउंटेड ऑन सेम ॲक्सल, सेम ॲक्सल. काय सांगते डेफिनेशन ट्रॅकची, डिस्टन्स बिटवीन द टू व्हील्स विच आर माउंटेड ऑन द सेम ॲक्सल, म्हणजे काय, बघा हा एक सपोज हे पुढचं टाक ट्रॅक्टरचं आणि हे पलीकडचं टाक, ठीक आहे, त्याच्यानंतर परत हे मागचं चाक आणि ते पलीकडचं एक मागचं चाक, ठीक आहे. मग आता हा तो ॲक्सल, मग आता पुढचं चाक
पुढचे जे चाक आहे त्या दोन चाकांमधलं डिस्टन्स किंवा मागचे चाक या दोन चाकांमधलं डिस्टन्स, हे जे डिस्टन्स आहे ठीक आहे, ते जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो ट्रॅक, म्हणजे त्या ट्रॅकवरच ट्रॅक्टर चालते ना ठीक आहे. सो दोन चाकांमधलं असे दोन चाकं जे एकाच ॲक्सेलला अटायचे, एक तर पुढचे दोन चाकं किंवा मागचे दोन चाकं, त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला काय आपण म्हणतो ट्रॅक, काय म्हणतो ट्रॅक. त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे टर्निंग स्पेस. टर्निंग स्पेस, टर्निंग स्पेस, टर्निंग स्पेस, डायमीटर ऑफ द स्मॉलेस्ट सर्कल, डायमीटर ऑफ द स्मॉलेस्ट सर्कल, डायमीटर ऑफ स्मॉलेस्ट सर्कल, डायमीटर ऑफ स्मॉलेस्ट सर्कल, डिस्क्राइब बाय द, डिस्क्राइब बाय द आउटरमोस्ट, आउटरमोस्ट पॉइंट ऑफ अ ट्रॅक्टर, पॉइंट ऑफ अ ट्रॅक्टर व्हाईल मूव्हिंग ॲट लो स्पीड. ठीक आहे, बघा डेफिनेशन काय सांगते टर्निंग स्पेसची. टर्निंग स्पेस नावात आहे, टर्निंग स्पेस, टर्न करण्यासाठी लागणारा स्पेस. काय डेफिनेशन टेक्निकल, डायमीटर ऑफ द स्मॉलेस्ट सर्कल डिस्क्राइब बाय द आउटरमोस्ट पॉइंट ऑफ अ ट्रॅक्टर. ठीक आहे, एक ट्रॅक्टर आहे त्याची जी बाहेरील बाजू आहे, ठीक आहे, त्याची जी बाहेरील बाजू आहे त्या बाहेरील बाजूपासून, त्या बाहेरील बाजूपासून एकदम जवळची जी डायमीटर आहे सर्कलची, ठीक आहे, आपल्या ट्रॅक्टरला असं टर्न करायचं आहे. ठीक आहे, तर सपोज ट्रॅक्टर इथे उभा आहे आणि ट्रॅक्टरची ही जी आउटर बाजू आहे त्याला टर्न करायचं आहे, तर ही जी स्मॉलेस्ट डायमीटर जी आहे ना त्याला आपण म्हणतो टर्निंग स्पेस. म्हणजे ट्रॅक्टरला टर्न करण्यासाठी जी काय कमीत कमी जागा लागते ती जी डायमीटर आहे त्याला आपण म्हणतो टर्निंग स्पेस. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे केज व्हील्स, केज व्हील्स, केज व्हील्स. आता केज व्हील्स आपण बघितलं आहे मागच्या लेक्चरमध्ये, जे काय मेटॅलिक व्हील्स असतात, जे काही रबर व्हील्स असतात त्याच्यावर जे मेटॅलिक किंवा आयन आयनपासून बनवलेले जे काय व्हील्स जे असतात ते माउंट करणे. ठीक आहे, सो दॅट आर दी केज व्हील्स. पॅडीमध्ये आपण पडलिंग करताना ते केज व्हील्स आपण बघितलेले आहेत. तर ह्या होत्या काही डेफिनेशन ट्रॅक्टरशी रिलेटेड, कोणत्या कोणत्या, व्हील बेस, ग्राउंड क्लिअरन्स, ट्रॅक आणि टर्निंग स्पेस. ठीक आहे, तुम्ही नोट डाऊन केल्या असतीलच. ओके, महत्त्वाचे डेफिनेशन आहे. ठीक आहे, आता आपण ट्रॅक्टरशी रिलेटेड काहीतरी म्हणजे काही टर्मिनॉलॉजीज बघितलेल्या आहेत. आता बघा, एक क्वेश्चन असतो सेमिस्टर एंड एक्झाममध्ये पण हमखास तो विचारलाच जातो, क्रायटेरिया ऑफ सिलेक्शन ऑफ ट्रॅक्टर. काय क्रायटेरिया ऑफ सिलेक्शन ऑफ ट्रॅक्टर. ठीक आहे, तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचं आहे तर तुम्ही ट्रॅक्टर कसं सिलेक्ट कराल. ठीक आहे, तर त्याच्यासाठी जवळपास 6 ते 7 क्रायटेरिया आहे. त्या क्रायटेरियावरून तुम्ही ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर मला सफिशियंट आहे किंवा हा ट्रॅक्टर मला फार्म ऑपरेशन्स कॅरी आउट करण्यासाठी बेनिफिशियल आहे किंवा एफिशियंट आहे हे तुम्ही ठरवू शकता. ठीक आहे, तुम्ही आता मार्केटमध्ये गेले, तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचं आहे, आता ट्रॅक्टर घ्यायचं, तुम्ही कोणतंही जे काही भारी दिसणारा ट्रॅक्टर आहे किंवा जे मोठं ट्रॅक्टर आहे ते घेणार का? नाही, तुम्हाला जेवढ्या हॉर्स पॉवरचं ट्रॅक्टर आवश्यक आहे, ठीक आहे, त्याच हॉर्स पॉवरचं आणि तेवढंच ट्रॅक्टर तुम्ही घ्याल ना. मग त्याच्यासाठी कोणते कोणते क्रायटेरिया वापरलात? ठीक आहे, मी बाजारात गेलो, मला ट्रॅक्टर घ्यायचं आहे, वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या साईजचे ट्रॅक्टर्स अवेलेबल आहेत, त्यातला मी कोणता ट्रॅक्टर घेऊ जेणेकरून माझे जे काही फार्म ऑपरेशन्स आहे ते बेटरली मला परफॉर्म करता येतील. सो दॅट क्रायटेरिया इज नोन ॲज क्रायटेरिया ऑफ सिलेक्शन ऑफ ट्रॅक्टर. त्याच्यामध्ये पहिला क्रायटेरिया कोणता आहे? लँड होल्डिंग. ठीक आहे, लँड होल्डिंग, तुमच्याजवळ जमीन किती आहे? ठीक आहे, जमीन किती आहे? मग आता अशा वेळी काय, तर बघा, जर का सिंगल क्रॉपिंग पॅटर्न असला, ठीक आहे, सिंगल क्रॉपिंग पॅटर्न असला, आता क्रॉपिंग पॅटर्न काय, ॲग्रोनॉमी तुम्ही अभ्यास केला असेल, एकच पीक आपण घेत असलो, ठीक आहे, एकच पीक घेत असलो, अशा वेळी 2 हेक्टर लँडसाठी, ठीक आहे, 2 हेक्टर लँडसाठी 1 हॉर्स पॉवरचा 1 हॉर्स पॉवर एवढी रिकमेंड केलेली आहे. ठीक आहे, लक्षात द्या, जर का युनिफॉर्म क्रॉपिंग पॅटर्न असला त्यावेळी 2 हेक्टर लँडसाठी 1 हॉर्स पॉवरची मशीन सफिशियंट आहे. म्हणजे काय, जर का माझ्याजवळ 20 हेक्टर एवढी जमीन आहे, ठीक आहे, किती आहे, 20 हेक्टर एवढी जमीन आहे, 20 हेक्टर माझ्याजवळ जमीन आहे आणि युनिफॉर्म क्रॉप पॅटर्न आहे, म्हणजे मी हिवाळ्यामध्ये गहूच घेऊन आलो, ठीक आहे, किंवा हरभरा एकच एक पीक घेऊन आलो, ठीक आहे, आणि माझ्याकडे 20 हेक्टर लँड आहे, ठीक आहे, तर मग अशावेळी मला किती हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर पाहिजे? तर मला पाहिजे 10 हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर मला सफिशियंट आहे, हे ऑन द बेसिस ऑफ लँड होल्डिंग. आलं का लक्षात? प्रत्येकी 2 हेक्टरसाठी 1 हॉर्स पॉवर हे
जी मशीन आहे ती सफिशिएंट आहे केव्हा, जेव्हा युनिफॉर्म क्रॉपिंग पॅटर्न असेल, ठीक आहे। हा झाला पहिला क्रायटेरिया, म्हणजे काय तर मला 20 हेक्टर जर का लँड असेल तर मी 10 हॉर्सपॉवरचा ट्रॅक्टर घेऊ शकतो आणि त्याने माझे फार्म ऑपरेशन बेटरली परफॉर्म करू शकतो। ह्या पहिला क्रायटेरिया आला लक्षात, लँड होल्डिंग, ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरा क्रायटेरिया काय, तर क्रॉपिंग पॅटर्न, ठीक आहे। क्रॉपिंग पॅटर्न जर का वेगवेगळा असला तर अशा वेळी आपण कोणतं ट्रॅक्टर घेऊ, ठीक आहे। आता माझं जो शेत आहे, माझ्याकडे ॲडिक्युएट इरिगेशन फॅसिलिटीज आहे, ठीक आहे, विहीर आहे वगैरे, स्प्रिंकलर जे काय असेल ते, आणि सगळं इरिगेशन फॅसिलिटीज माझ्याकडे भरपूर आहे आणि मी एका वर्षामध्ये एकापेक्षा जास्त क्रॉप घेऊ राहिलो, कारण की इरिगेशन भरपूर आहे, पाणी मुबलक प्रमाणात आहे। मग मी एका वर्षामध्ये दोन सीझन, तर मग असे दोन क्रॉप घेईल किंवा दोनपेक्षा जास्त तीन क्रॉप घेईल, ठीक आहे। मग अशावेळी म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न काय माझा, तर मल्टिपल क्रॉपिंग पॅटर्न आहे, मग अशावेळी मी ट्रॅक्टर कसा सिलेक्ट करेल, ठीक आहे। तर मग ॲडिक्युएट इरिगेशन आहे, ठीक आहे, सगळं मी मल्टिपल क्रॉपिंग घेऊ शकतो। अशावेळी काय, तर दीड हेक्टरसाठी एक हॉर्स पॉवर एवढी सफिशियंट आहे, काय, दीड हेक्टरसाठी माझ्याजवळ एक हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर मला सफिशियंट आहे, ठीक आहे। म्हणजे जर का 30 हेक्टर जमीन आहे, ठीक आहे, 30 हेक्टर जमीन आहे, तर मला किती हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर घेतला पाहिजे, जर का कॅल्क्युलेशन केलं तर काय होईल, ठीक आहे, किती होईल कॅल्क्युलेट करा, तेवढा हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर हा म्हणजे क्रॉपिंग पॅटर्ननुसार आपल्याला घेता येईल। हा झाला दुसरा क्रायटेरिया, ठीक आहे, झाला दुसरा क्रायटेरिया। त्याच्यानंतर आहे सॉईल कंडिशन, ठीक आहे, सॉईलच्या कंडिशन्स कशा आहे त्यानुसार सुद्धा आपण ट्रॅक्टर कोणता घ्यायचा हे व्हॅरी करते, ठीक आहे, सॉईल कंडिशन्स, ठीक आहे। आता बघा, जर का लायटर सॉईल असली, लायटर सॉईल म्हणजे काय की जिथे टिलेज ऑपरेशन्स परफॉर्म करणे इझी आहे, ठीक आहे। हेवी सॉईल म्हणजे काय, तर वजनाने जड नाही, तर हेवी सॉईल म्हणजे अशी जिथे टिलेज ऑपरेशन्स आपण परफॉर्म करायला आपल्याला अवघड जाते। आपण जर का लायटर सॉईल घेतली, ठीक आहे, जी सॉईल, अशी सॉईल ज्याच्यामध्ये टिलेज ऑपरेशन्स जे आहे ते आपण इझिली परफॉर्म करू शकतो, तर अशा सॉईल कंडिशन्सला आपण ट्रॅक्टर कोणता घेऊ शकतो, तर ट्रॅक्टर विथ लेस व्हील बेस, ठीक आहे, ट्रॅक्टर विथ लेस व्हील बेस, ठीक आहे, ट्रॅक्टर विथ लेस व्हील बेस। आता व्हील बेस म्हणजे काय, तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन दी फ्रंट व्हील अँड रिअर व्हील, मागच्या आणि पुढच्या चाकामधलं जे काय डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो व्हील बेस। तर असं कमी लेस व्हील बेसचा ट्रॅक्टर आहे तो आपण अशा सॉईल कंडिशन्समध्ये आपण वापरू शकतो। त्याच्यानंतर हायर ग्राउंड क्लिअरन्स, ठीक आहे, हायर ग्राउंड क्लिअरन्स, त्या ट्रॅक्टरचं ग्राउंड क्लिअरन्ससुद्धा जास्त असेल, त्याच्यानंतर व्हील बेस कमी असेल, अशा प्रकारचे जे काय ट्रॅक्टर्स आहे ते आपण लायटर सॉईल्समध्ये, ठीक आहे, अशा सॉईल जिथे टिलेज ऑपरेशन्स आपण इझिली परफॉर्म करू शकतो, अशा सॉईलमध्ये आपण ट्रॅक्टर्स विथ लेस व्हील बेस अँड हायर ग्राउंड क्लिअरन्स आपण ते ट्रॅक्टर वापरू शकतो। हा झाला चौथा क्रायटेरिया, कोणता, सॉईल कंडिशन, ऑन द बेसिस ऑफ सॉईल कंडिशन। त्याच्यानंतर येतं क्लायमॅटिक कंडिशन, ठीक आहे, क्लायमॅटिक कंडिशन हा सुद्धा महत्त्वाचा क्रायटेरिया, क्लायमॅटिक कंडिशन। आता क्लायमॅटिक कंडिशनचा काय इफेक्ट आहे, तुम्ही म्हणाल की बा ट्रॅक्टर सिलेक्ट करताना कोणता ट्रॅक्टर घ्यायचा याचा काय संबंध, तर बघा क्लायमॅटिक कंडिशनमध्ये काय, जे काही व्हेरी हॉट झोन म्हणा किंवा व्हेरी हॉट झोन किंवा डेझर्ट एरिया, व्हेरी हॉट झोन आणि डेझर्ट एरिया, ठीक आहे, आणि एक आहे हाय अल्टिट्यूड एरिया, ठीक आहे, दोन प्रकारच्या क्लायमॅटिक कंडिशन्स आपण मांडल्या, व्हेरी हॉट झोन जिथे खूप जास्त तापमान आहे आणि हाय अल्टिट्यूड एरिया जिथे खूप जास्त उंचीवर जे काय ट्रॅक्टर्स आहेत ते जो काही एरिया आहे तो काय हाय अल्टिट्यूड एरिया, अशा ठिकाणी आपण कोणते ट्रॅक्टर्स वापरले पाहिजे, तर पहिलं आहे व्हेरी हॉट झोन अँड डेझर्ट एरिया, अशा ठिकाणी एअर कूल्ड इंजिन्स आपण प्रिफर केले पाहिजे, काय एअर कूल्ड इंजिन्स, व्हेरी हॉट झोन जो आहे ना तिथे आपण एअर कूल्ड इंजिन्स ज्या ट्रॅक्टरमध्ये आहे एअर कूल्ड इंजिन्स, ठीक आहे, ज्या ट्रॅक्टरमध्ये एअर कूल्ड सिस्टीम असते, कूलिंग सिस्टीम। आता इंजिन बघा, आपण बघितलं ते जे काय 4-stroke 2-stroke इंजिनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये हीट जनरेट होते, पण आता ते इंजिन जे आहे ते थंड करायलासुद्धा आयसी इंजिनमध्ये कूलिंग सिस्टीम असते, तर मग कूलिंग सिस्टीम कोणती, तर जी एअर कूल्ड सिस्टीम
एअरकूल सिस्टीमच्या इंजिनमध्ये असेल अशा ठिकाणी अशा इंजिनचे जे ट्रॅक्टर्स आहे ते आपण हॉट झोनमध्ये वापरू शकतो. कारण काय, तर हॉट झोन आणि डेझर्ट एरियामध्ये पहिलेच तर पाण्याची कमी असते. मग आता पाण्याची कमी असते, तुम्हाला स्वतःला प्यायला पाणी नाही डेझर्ट एरियामध्ये, आणि मग तुम्ही ट्रॅक्टरला कूल करण्यासाठी पाण्याचा वापर करणार आहे का? निश्चितच नाही. मग अशा ठिकाणी आपण एअरकूल्ड इंजिन्सचा वापर करू शकतो. सो हॉट झोन आणि डेझर्ट एरियामध्ये असे ट्रॅक्टर्स वापरायचे जिथे एअर कूलिंग सिस्टम असते. त्याच्यानंतर आहे हाय अल्टिट्यूड एरिया, ठीक आहे, हाय अल्टिट्यूड एरिया इथे सुद्धा एअरकूल्ड इंजिन्सचे इंजिन असलेले ट्रॅक्टर्सच वापरायचे. कोणते? एअरकूल्ड इंजिन असलेले ट्रॅक्टर. का? तर बघा, ॲग्रोमेट्रॉलॉजीमध्ये आपण स्टडी केलेलं आहे काय, की जशी जशी हाईट वाढत जाते, ओके, ॲज हाईट इन्क्रीजेस अल्टिट्यूड इन्क्रीजेस द टेम्परेचर डिक्रीजेस, तापमान कमी कमी होत जाते. मग आता जे हाय अल्टिट्यूड एरिया, खूप उंच ठिकाणचे जे प्रदेश आहे, ठीक आहे, हिमालयन वगैरे तिकडे त्या साईडचे खूप उंच ठिकाणचे प्रदेश आहे, तिथे खूप थंडी असते, ठीक आहे, थंडी असते. तिथं जर का आपण वॉटर कूल्ड इंजिन असलेलं ट्रॅक्टर वापरलं, किंवा असं ट्रॅक्टर ज्याच्यामध्ये कूलिंग सिस्टीम कोणती आहे वॉटरची, म्हणजे पाणी टाका आणि मग त्या ट्रॅक्टरच्या इंजिनला कूल करा. मग आता हाय अल्टिट्यूडला थंडी खूप असते, थंडी खूप असल्यामुळे काय होईल, टेम्परेचर खूप कमी राहील, आणि खूप कमी टेम्परेचरवर जे काय वॉटर आहे इंजिनमधलं ते फ्रीज होईल ना, ठीक आहे, त्याचं बर्फामध्ये रूपांतर होईल, आणि काय तर इंजिनची जी एफिशियन्सी ती कमी होईल. अशा ठिकाणी आपण एअरकूल्ड इंजिन वापरू शकतो, ठीक आहे, आलं लक्षात. हे होतं ऑन द बेसिस ऑफ क्लायमॅटिक कंडिशन्स, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्रायटेरिया कोणता आहे, रिपेअरिंग फॅसिलिटीज. कोणता आहे? रिपेअरिंग फॅसिलिटीज. आता सरळ सरळ आहे, कॉमन सेन्स आहे. एखादी कृषी प्रदर्शनी पाहायला गेलं तुम्ही, आणि तिथे असा एखादा फॉरेन कंपनीचा एक मोठा ट्रॅक्टर उभा आहे, तो तुम्हाला आवडला, ठीक आहे, तो तुम्हाला आवडला आणि तुम्ही तो घरी घेऊन आले. आता तुम्ही तो घरी घेऊन आले, त्याला काही दिवस वापरला, पण ट्रॅक्टर आहे, मशीन आहे, रिपेअर करायचं काम पडते. आता तुम्ही रिपेअर करायला निघले पण तुम्हाला असं कळलं की तुमच्या अवतीभोवतीच्या एरियामध्ये त्याचं रिपेअरिंग सेंटरच नाही, किंवा तो ट्रॅक्टर कोणाला रिपेअरच करता येत नाही, काय फायदा आहे का? नाही. मग काय, तर असं ट्रॅक्टर बघायचं की ज्याचं रिपेअरिंगसुद्धा इझी आहे, म्हणजे इझिली आपल्या अवतीभोवतीच्या ठिकाणी त्या ट्रॅक्टरला रिपेअर करता येईल, ठीक आहे, इनकेस त्याच्यामध्ये काही बिघाड झाला तर. हा सुद्धा एक क्रायटेरिया. कोणता? रिपेअरिंग फॅसिलिटीज. त्याच्यानंतर आहे रनिंग कॉस्ट, ठीक आहे, रनिंग कॉस्ट पुन्हा त्यावरच येते. रनिंग कॉस्ट जे हाय हॉर्स पॉवर्सचे ट्रॅक्टर्स असतात, फॉरेन कंट्रीजमध्ये जे काही मोठमोठे लँड एरियाज असतात, त्यामध्ये फील्ड ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी जे काही हॉर्स पॉवर्सचे ट्रॅक्टर्स असतात, एकदम हाय हॉर्स पॉवर्सचे, त्याचं जे रनिंग कॉस्ट असते ना ते खूप हाय असते, कारण की त्याला इंधनसुद्धा तेवढं लागते, ठीक आहे. मग असे जे मोठाले ट्रॅक्टर आहे ते आपल्या एरियामध्ये वापरायला आपल्याला ते बेनिफिशियल आहे का इकॉनॉमिकली? तर अर्थातच नाही. म्हणजे काय, तर त्याला चालवण्यासाठी रनिंग कॉस्ट जी आहे ती आपल्याला परवडणारी पाहिजे, ठीक आहे, अशा प्रकारचे ट्रॅक्टर्स आपण घेतले पाहिजे. सो सिक्स क्रायटेरिया, रनिंग कॉस्ट. आणि त्याच्यानंतर लास्ट क्रायटेरिया कोणता? इनिशियल कॉस्ट अँड रिसेल व्हॅल्यू. इनिशियल कॉस्ट अँड रिसेल व्हॅल्यू. आता इनिशियल कॉस्ट अँड रिसेल व्हॅल्यू म्हणजे काय? एखादा छोटा ट्रॅक्टर आहे, महिंद्रा 475 DI घेतला आपण, आपल्या एरियामध्ये सहसा जे मोस्ट कॉमनली ट्रॅक्टर्स जे वापरले जातात त्याचंच एक्झाम्पल घेऊया. सपोज महिंद्रा 475 DI ट्रॅक्टर घेतला, कॉमन ट्रॅक्टर आहे, ठीक आहे, मग त्याची इनिशियल कॉस्ट जे काय, 7-8 लाखामध्ये तो ट्रॅक्टर घेतला फक्त, ठीक आहे, म्हणजे फक्त ट्रॅक्टर, ठीक आहे, ट्रॉली वगैरे नाही, ट्रॅक्टर घेतला 7-8 लाखामध्ये जो काय तो ट्रॅक्टर घेतला, ठीक आहे, दोन तीन वर्ष वापरल्यानंतर आपल्याला जर का तो विकायचा असला तर त्याची जी रिसेल व्हॅल्यू आहे, आता तो ट्रॅक्टर कॉमन आहे, आपल्या फार्म कंडिशन्समध्ये तो इझिली ऑपरेट होतो, मग 2-3 वर्षानंतरसुद्धा आपल्याला जर का तो विकायचा आहे तर इझिली त्याला म्हणजे जो काय ग्राहक आहे तो अवेलेबल होईल, सेकंड हँड ट्रॅक्टर घ्यायला कोणी तयार होईल, कारण की तो जो ट्रॅक्टर आहे तो आपल्या फार्म कंडिशन्समध्ये किंवा आपल्या एरियाच्या कंडिशनमध्ये इझिली ऑपरेट करतो. म्हणजे काय, तर त्याची रिसेल व्हॅल्यू आहे अजून, ठीक आहे, म्हणजे 7 लाखाचा ट्रॅक्टर आहे तो 2-3 वर्षाने विकला आपण, तर 4-4.5 लाख जे का तो विकला, म्हणजे आपण प्रॉफिटमध्येच आहोत ना, ठीक आहे. अशा प्रकारचे ट्रॅक्टर आपण घेतले पाहिजे जे की आपल्या अवतीभोवती कॉमनली ऑपरेट होतात. सो दिस इज 7 क्रायटेरिया, दॅट इज इनिशियल कॉस्ट अँड रिसेल व्हॅल्यू. तर हे सर्व क्रायटेरिया होते फॉर दी सिलेक्शन ऑफ ट्रॅक्टर, ठीक आहे. हे होतं सर्व ट्रॅक्टर्सच्या बाबतीत. ओके, थँक्यू.